मित्रांनो, जर प्रत्येक महिन्याला 800 रुपये असे आपण 15 वर्षांसाठी पैसे जमा केले तर दरवर्षी 9,600 रुपये जमा होतात आणि 15 वर्षानंतर एकत्रित जमा रक्कम असेल 1,44,000। परंतु हीच गुंतवणूक जर तुम्ही सरकारच्या एका उत्कृष्ट योजनेमध्ये केली तर तुम्हाला मिळू शकतात 18,68,000 रुपये। कसे ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे आपल्या मराठी भाषेत याच प्रकारचे व्हिडिओज त्वरित बघता येतील। नमस्कार मित्रांनो, पोस्टल लाईफ इन्शुरन्स PLI, होल लाईफ ॲश्युरन्स किंवा सुरक्षा पॉलिसी, वयाच्या 19व्या वर्षापासूनच यात इन्व्हेस्टमेंट करता येते आणि जास्तीत जास्त 55 वर्षाची व्यक्ती हा इन्शुरन्स खरेदी करू शकते। कमीत कमी 20,000 आणि जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत विम्याची मूळ रक्कम निवडता येते। विमा खरेदी करून 4 वर्ष पूर्ण होताच त्यावर लोन मिळू शकते। तसेच काही कारणास्तव पैशांची गरज असेल तर 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी सरेंडर देखील करता येते। पॉलिसीमध्ये पैसे कधीपर्यंत भरायचे किंवा प्रीमियम पेमेंट टर्म, म्हणजे वयाच्या 55, 58 अथवा 60 वर्षांपर्यंत पैसे भरण्याचा पर्याय तुम्हाला निवडता येतो। मित्रांनो, वयाच्या 59 वर्षांपर्यंत ही पॉलिसी तुम्हाला पोस्टाच्या एंडाउमेंट ॲश्युरन्स पॉलिसीमध्ये कन्वर्ट देखील करता येते। ही एंडाउमेंट ॲश्युरन्स पॉलिसी म्हणजेच संतोष पॉलिसी, ज्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल। व्हिडिओची लिंक वर आय बटन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। इतर सर्व पॉलिसीजप्रमाणे पोस्टाच्या सुरक्षा पॉलिसीमध्येही प्रति 1,000 सम ॲश्युअर्ड किंवा विम्याच्या मूळ रकमेवर तुम्हाला बोनस दिला जातो। आजच्या तारखेला प्रति 1,000 सम ॲश्युअर्ड यावर लास्ट डिक्लेअर्ड बोनस आहे 76 रुपये। याचा अर्थ 1,000 रुपयांना 76 रुपये, 10,000 रुपयांना 760 रुपये, 1,07,600 रुपये आणि जर सम ॲश्युअर्ड 10 लाख रुपये असेल तर 76,000 रुपये बोनस दरवर्षी जनरेट होतो, जो पॉलिसीअंती तुम्हाला एकत्रित अदा केला जातो। परंतु हा बोनस प्राप्त करण्याकरिता काही अटी आहेत। जर पॉलिसीला 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच ती बंद केली किंवा सरेंडर केली तर बोनस दिला जात नाही। परंतु 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही वेळी पॉलिसी सरेंडर केली तर कमी झालेल्या सम ॲश्युअर्डवर प्रपोर्शनेट बोनस दिला जातो। आता सुरक्षा पॉलिसी 2 वेगवेगळ्या उदाहरणांमार्फत समजून घेऊ। पहिले उदाहरण 19 वर्षीय व्यक्तीसाठी आणि दुसरे 55 वर्षीय व्यक्तीसाठी, म्हणजे पॉलिसी खरेदी करण्यासाठीची जी वयोमर्यादा आहे तिची कमीत कमी आणि जास्तीत जास्त लिमिट। समजा पॉलिसीधारकाचे वय 19 वर्ष आहे, सम ॲश्युअर्ड किंवा विम्याची मूळ रक्कम 5 लाख रुपये आणि प्रीमियम पेमेंट टर्म आहे 36 वर्ष, कारण वयाच्या 55व्या वर्षापर्यंतच प्रीमियम भरायचे या व्यक्तीने ठरवले आहे। तर या व्यक्तीला पुढचे 36 वर्ष दर महिना 810 रुपये प्रीमियम सुरक्षा पॉलिसी अंतर्गत भरावा लागेल। 1,000 रुपयांवर 76 रुपये यानुसार 5 लाखांच्या सम ॲश्युअर्डवर दरवर्षी 38,000 रुपये बोनस जनरेट होतो। अशा प्रकारे 36 वर्षात एकूण 13,68,000 रुपये बोनस जनरेट होईल आणि पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी हा बोनस आणि सम ॲश्युअर्डचे 5 लाख असे एकत्रित 18,68,000 रुपये पॉलिसीधारकाला किंवा तो हयात नसेल तर त्याच्या नॉमिनी अथवा कायदेशीर वारसदाराला अदा केले जातील। म्हणूनच 800 रुपये दर महिना नुसतेच बाजूला टाकण्यापेक्षा पोस्टाच्या सुरक्षा योजनेत भरले तर अधिक रिटर्न तुम्हाला मिळू शकतात। आता जर तुम्हाला प्रीमियम दर महिना न भरता क्वार्टरली, हाफ इयरली किंवा इयरली, म्हणजे दरवर्षी भरायचा असेल तर तो किती भरावा लागेल याची माहिती या टेबलमध्ये तुम्हाला मिळेल। कृपया व्हिडिओ पॉज करून ती अवश्य वाचा। आता समजा एखाद्या 55 वर्षाच्या व्यक्तीला पोस्टाच्या सुरक्षा योजनेत 5 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करायची आहे तर प्रीमियम पेमेंट टर्म असेल 5 वर्ष, कारण पॉलिसीमध्ये प्रीमियम जास्तीत जास्त 60 वर्षांपर्यंत भरला जाऊ शकतो। म्हणजे फक्त 5 वर्ष त्याला दर महिना 7,289 रुपये प्रीमियम भरावा लागेल, ज्यामुळे 38,000 रुपये दरवर्षी, याप्रमाणे त्याला 1,90,000 बोनस आणि मॅच्युरिटीच्या वेळी एकत्रित 6,90,000 रुपये मिळतात। यातही वार्षिक, सहामाही व तिमाही प्रीमियम भरता येतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की पोस्टाच्या सुरक्षा योजनेची मॅच्युरिटी किती आहे किंवा पॉलिसी वयाच्या कितव्या वर्षी पूर्ण होते। तर मित्रांनो, पॉलिसीधारकाला त्याने निवडलेल्या सम ॲश्युअर्डची रक्कम तसेच जनरेट होणाऱ्या बोनसची रक्कम एकत्रितपणे वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याच्या मृत्यूपश्चात कायदेशीर वारसदार अथवा नॉमिनीला दिली जाते। आशा करतो की पोस्टाच्या सुरक्षा योजनेबाबतची किंवा पॉलिसीबाबतची सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजकरिता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।